परखी असी संगता गोष्टी घरची कुटी खातील तिसऱ्या चरणामध्ये ती गवळण म्हणते महाराज माझ्या अवस्थेबद्दल बाहेरच्या लोकांना सांगू नका. पायबाप एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे एकतर लवकर परमार्थाची वाट जीवाला सापडत नाही इकडून तिकडून सापडली काल्याच्या कीर्तनाला आलं सप्ताहात सात दिवस कीर्तन ऐकलं तर लोक नावं ठेवायला चालू करतात. आता हे कीर्तन सोडून याला कळत होतं का हो कीर्तन कीर्तन करायला शिव्या देत होतं एवढं विचित्र. मंदिरात जात नव्हतं भजन करणाऱ्याला आडवं बोलायचं आणि आता आठवड्याला भजनाला जातं याचा अर्थ काय परमार्थ करणाऱ्याला त्रास होतो. अगोदर समाज नावे ठेवत असतो आणि मग समाजाला न जुमानता जी माणसं पुढे चालत राहतात ना मग या परमार्थात आपल्या अध्यात्मामध्ये साधनेमध्ये प्रगती होत राहते तर ती प्रगती होत असताना आपले आंतरिक शत्रू आपल्याला त्रास देत असतात. अगोदर बाहेरचा त्रास मग आतल्या शत्रूंचा त्रास. संत मीराबाईंना परमार्थाचा प्रवास करत असताना काही कमी त्रास झाला का? मीराबाईला स्वतःची भक्ती सिद्ध करण्यासाठी विष प्राशन करावं लागलं. मीराबाईने विष पिल्या आणि जगाला दाखवून दिलं की मला माझ्या प्राणापेक्षाही भगवंताचं भजन प्रिय आहे. मग मीराबाईने बरोबर केलं का चुकीचं केलं? बरोबर केलं. मग आपलं तुम्ही भजन करताय कल्पना करा मीराबाईंच्या सारखं तुम्हाला तुमचं भजन सिद्ध करण्यासाठी जर विष पिण्याची वेळ आली तर तुम्ही विष पिणार का भजन करणार? काय करणार तुम्ही? हां भजन बंद करणार? हां विष पिणार काय करणार? महिला मंडळ झोपल्या का काय आहेत ना रेंजमध्ये? हा आपण विष पिणार नाही आपण भजन सोडून देणार. परमार्थ प्रवास करत असताना छोट्या छोट्या अडचणीला घाबरून माणसं परमार्थ सोडायला तयार होतात. त्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला. गावामध्ये असं 20-25 महिलांचं महिला भजनी मंडळ तयार झालं आणि त्या भजनी मंडळाच्या मुख्य होत्या गावच्या पाटलींबाई. महिलांचं भजनी मंडळ म्हणता आता आपण चांगलं भजन म्हणायला लागलो पण पुरुष भजनी मंडळ आपल्याला काही पेटी देत नाही. पुरुषांचं भजनी मंडळ अतिशय खडूस आहे ते काय वाजवायला पेटी देत नाही. मग आपण पाटलाकडे जाऊ आणि आपल्या भजनी मंडळाला पेटी घेऊ. सर्व महिला आल्या पाटलांच्याकडे पाटील बुवा आमच्या भजनी मंडळाला पेटी द्या. पाटील म्हटले तुम्हाला पेटी देणं सध्या माझ्या खिशाला परवडत नाही. अजून छावणीचं बिल निघलं नाही पाण्याच्या टँकरचं बिल निघलं नाही आणि घरून मी पैसे घातलेले आहेत पुन्हा तुमच्यासाठी 15,000 खर्च करणं मला परवडत नाही. महिला म्हटल्या इलेक्शन तोंडावर आलेलं आहे पेटी द्यायची असेल तर सांगा नाही तर विरोधी पार्टीला मतदान आपलं. पाटील घाबरली म्हणे आता करावं काय एवढ्या 25 बाया विरोधात जाणं ही चांगली गोष्ट नाही. मग पाटील म्हटले मला 2-4 दिवसाचा वेळ द्या मी तुम्हाला पेटी घेऊन देतो. महिला निघून गेल्या. पाटील बुवा दरवाजामध्ये गालाला हात लावून बसले. पाटलाचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आले होते. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येताना आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं तेव्हा घड्याळात किती वाजतात? 12. 12 वाजल्यासारखं पाटलाचं तोंड झालेलं. रस्त्यावरनं कुंभारदादा निघाले. कुंभारदादानं विचारलं पाटील बुवा तोंड का पडलंय तुमचं झालं काय तुम्हाला? म्हणे काय सांगावं महिला भजनी मंडळ पेटी मागताय आणि या परिस्थितीला 15,000 खर्च करणं हे मला बरोबर योग्य वाटत नाही. खर्च केलाही असता पण या महिला भजनी मंडळाला पेटी दिली ना मग यांना क्लास लावावं लागतील अभ्यास करावा लागेल आणि या जर अभ्यासात गुंतल्या तर मग घरचं काम कोण करणार? त्यांच्या घरची ओरड माझ्याकडे येणार. म्हणजे एक ताप नाही डोक्याला. कुंभारदादा म्हटले काळजी करू नका 500 रुपयात पेटी देतो. क्लास लावायची गरज नाही अभ्यास करायची गरज नाही रियाजाची गरज नाही थाप मारली की पेटी तयार. म्हणे अशी कशी पेटी? म्हणे आत्ता आणतो ना. कुंभारदादा गेले कुंभारवाड्याला मोठा डेरा घेतला. गावात जुनं वडाचं झाड होतं त्याला आग्या मोहळाच्या माशा गच्च भरलेल्या होत्या त्या मोहळाच्या माशा त्याच्यामध्ये भरल्या आणि कापडानं वरती घट्ट बांधून घेतलं तोंड आतमध्ये माशा आणि बाहेरून थाप मारली डेऱ्याला की आतून आवाज यायचा भूं. थाप मारली की आतनं आवाज भूं. झाली पेटी तयार डेरा उचलला पाटल्याकडे आले. पाटील बुवा एक नंबर पेटी. म्हणे अशी कशी पेटी? बटन नाही भाता नाही. म्हणे याला बटन भाताची गरज नाही क्लास लावायची नाही फक्त थापच मारायची. थाप मारली की आवाज बुंग. पाटील खुश झालं. पाटील म्हटलं काय सुंदर पेटी आणली 500 काय 1,000 घ्या. पण कुंभारदादा म्हटले पाटील बुवा पेटीची फक्त एकच दक्षता घ्यायची की पेटीचं तोंड उघडायचं नाही थापच मारायची बाकी भानगडीत पडायचं नाही. पाटील म्हटले ठीक आहे. महिला भजनी मंडळाला पेटी दिली. महिलांचं भजनी मंडळ म्हटलं पाटील बुवा याला बटन नाही भाता नाही अशी कशी पेटी? म्हणे तुम्हाला क्लास लावण्याची गरज नाही गुरुजी शोधण्याची गरज नाही रियाज करण्याची गरज नाही प्रॅक्टिसला वेळ देण्याची गरज नाही थाप मारली की आवाज येईल आणि अशी आधुनिक पद्धतीची पेटी तुमच्यासाठी आणली. सगळ्या बाया खुश झाल्या.
म्हणे काय पाटील हुशार आहे, एकच नंबर पेटी आणली. पण महिला म्हटल्या मग पहिलं भजन कुठं करायचं आता उद्घाटन पेटीचं? एक जण म्हटली करू पाटलाच्या वाड्याला. मग पाटलाच्या वाड्यात पहिलं भजन करायचं ठरलं. दुसऱ्या मजल्यावर सगळ्या बाया गेल्या, इकडे पाटीलबुवा त्या स्त्रियांचे पती सगळेजण खाली बसलेले आणि या दुसऱ्या माळावरती आहेत, मजल्यावरती आहेत. भजन सुंदर चालू झालं, एकदम थाप दुसरी सूर धरायची, तिसरीच भजन म्हणायची, चौथी आलाप घ्यायची, पाचवी तान मारायची. असं भजन रंगलं त्यांचं. त्या भजनामध्ये भजनाचा आवाज ऐकून पाटलाच्या भिंतीला भिंत शांतबाईचं घर होतं. शांतबाईच्या कानावर भजनाचा आवाज गेला. काकू म्हटले आत्ता जाताना का अभंग म्हणून येते. काकूला अभंग येत नव्हता, पण कसा तरी मोडका तोडका अभंग म्हणायचा. काकू आली. काकू आल्यानंतर सगळ्या महिलांना आनंद झाला. म्हणे आज आपल्या भजनी मंडळात गावची भांडकुदळबाई शांताबाई भजनाला आली म्हणजे आपल्या भजनानं क्रांती केली. एवढा आनंद झाला. म्हणे या काकू. सगळ्या डेऱ्याजवळ काकूलाच बसवलं. काकूचा असा अभंग झाला. काकूचा दोन तास सूरच लागणार. सूर लागला तरी इकडून तिकडून कसा तरी सूर लावला आणि काकून असा जोरात अभंग गायला की तो काकूचा आवाज ऐकून 25 बायांच्या कानठाळ्या बसल्या. कानच बंद. काकू एवढ्या जोरात म्हटली आता कोठ्या दाव्या मन. काय सांगू तुम्हाला, असा सुरेला अभंग ऐकून झाला. आणि अभंग ऐकून झाल्यानंतर काकू म्हटले आता माझा अभंग झाला, तुम्ही कुणीतरी म्हणा. बाकींच्या बायांचे सूर बिघडले तिच्या सुरामुळे. सूरच लागणार कुणाचा, अर्धा तास सूर लागणार. इकडून तिकडून सूर लागला तर काकूनं कळ काढली. काकू म्हटली बाई पाटलीन बाई अशी सुंदर पेटी मी आजपर्यंत पाहिली नाही, पण या पेटीला बटन नाही, भाता नाही, बहुतेक बटनं आतमध्ये भरली असतील, आम्हाला बटनं दाखवा ना. पाटलीन बाई म्हटल्या पाटलाला सांगितलं फक्त थापच मारा, तोंड उघडू नका. काकू म्हटली नाही ना एका मिनिटात उघडून लगेच अर्ध्या मिनिटात आणून टाकू, फक्त बटनं पाहू द्या. काकूनं कळ काढली. लगेच 24 बाया म्हटल्या आम्हाला पण बटनं पाहायचे. एका पाटलींचं काही चालं ना. पाटलीन म्हटली ठीक आहे आपण तोंड सोडू, पण पाटलाला यायच्या आत बांधून टाकू. अजिबात कुणी सांगायचं नाही, पण त्यांना माहिती नव्हतं तोंड सोडल्यानंतर तोंड नीट राहणार नाही, हे त्यांना माहितीच नव्हतं. मग उद्घाटन कोणाच्या हातानं करायचं तर पाटलींच्याच हातानं उद्घाटन करायचं ठरलं. काकूनं कळ काढली, गेली घरात, दरवाजा बंद करून बसली. तिला माहिती होतं आतमध्ये काय म्हणून. सगळ्या बायांनी काय आहे पाहण्यासाठी एकमेकावरच्या डोक्यावर डोकी ठेवली, मुंडक्यावर मुंडकी, उतरंडीसारखी मुंडकी लागली, फक्त डोळेच खाली पाहायला आणि पाटलीन सोडायला. पाटलीनं मडक्याचं कपडा सोडलं आणि कपडा सोडल्यानंतर भर माशा बाहेर आल्या. कडकड 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 कड जावल्या. 25 बाया एकदमच चिरकल्या, ओरडल्या, अशा ओरडल्या, त्यांचा आवाज मोठा आला. खालची बसलेली माणसं म्हटली भजन आत्तापर्यंत सुरात चाललं होतं, यांचा सूर बिघडला. कोणीतरी म्हटलं बहुतेक मडक्याचं पेटीचं तोंड सुटलं वाटतं. सगळे वरती पळत आले. पाटलाला तर कळच ना आपली मंडळी कोणती, याच्यातली मडक्यापेक्षा मोठी तोंड झालेली होती. पाटलाला म्हणायचं होतं आमची मंडळी कुठे. गरबडीत पाटील म्हटली आमचं मडकं कुठे. विठाला विठाला त्या महिलांनी भजन जे सोडलं पुन्हा त्या मंदिराची पायरी चढल्या नाही. म्हणजे छोट्याशा अडचणी आल्या तर आपण परमार्थाला पाठ दाखवतो, पण मायबाप ऐका किती अडचणी आल्या, अडचणीला घाबरून जे पाठ फिरवत नाही अखंड पुढे चालत राहतात ना, विजय त्यांचाच होत असतो. संत मीराबाईंच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, जनाबाईलाही त्रास झाला, पण त्यांनी परमार्थ सोडला नाही. पण लक्षात घ्या हा बाहेरच्या शत्रूंचा त्रास थोडा आहे, पुढे पुढे गेल्यानंतर आपले आतले शत्रू आपल्याला त्रास देतात. विश्वामित्र महाराज हे ब्रह्मर्षी झाले, पण अगोदर कामानं त्रास दिला, नंतर क्रुधानं त्रास दिला. आंतरिक शत्रूंचा फडशा पाडत जेव्हा ते पुढे गेले तेव्हाच ते ब्रह्मर्षी झाले. मग या गौळणीला तेच सांगायचंय की पारखी अशी सांगता गोष्टी, अगोदर बाहेर कौतुक होईल आणि कौतुक झालं की आतले शत्रू मला त्रास देतील, अहंकार जागा होईल, मी माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही असा भाव माझ्या मनात जागा होईल, याचा अर्थ माझी हार होईल, आणि ती हार मला करून घ्यायची नाही. म्हणून महाराज पारखी यासी सांगता गोष्टी, घरची कुठी खातील मी भयभीत आहे. तेव्हा महाराज म्हणतात ते भाग्यशाली गवळणी तू भयभीत राहू नको, पाहिलेल्याच श्रीहरीला वारंवार पहा म्हणजे तुझ्या मनातलं भय निघून जाईल. तुका म्हणे निवात राहे, तुका म्हणे निवात राहे, तुका म्हणे निवात राहे, तुका म्हणे निवात
शेवटच्या चरणामध्ये महाराज त्या गौडणेला अभय देतात. तू पाहिलेल्याच श्रीहरीला वारंवार पहा, म्हणजे तुला झालेलं ज्ञान हे दृढ अपरोक्ष ज्ञान पक्क होईल ते, आणि तुझ्या अंतकरणात भय राहणार नाही. आपणही परमार्थात निर्भयतेने वाटचाल करावी आणि सुखरूप भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये अनुभवावा, याच्यासाठी सर्वांनी दोन्ही हात वरती घेऊन एकदा प्रेमानं टाळी वाजवा आणि विठोबाचं भजन करा. विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई
जय 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 रो बार कुमारी बार कुमारी बार कुमारी जय जय बार कुमारी जय 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 रो बार आतापर्यंत या अभंगाचा भावार्थ मी तुम्हाला सांगितला. खऱ्या अर्थाने उर्वरित वेळेमध्ये भगवान गोपालकृष्णाचं चरित्र ते आपण पाहणार आहोत. पण देवाचं चरित्र पाहायचंय. कुठलं पाहायचंय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवान परमात्मानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं चिंतन आपण करणार आहोत. देवानं 100 वर्ष द्वारिकेमध्ये काय केलं ते नाही पाहायचं. 14 वर्ष मथुरेमध्ये काय लीला केली तीही नाही पाहायची. पण 11 वर्षाच्या कालखंडामध्ये गोकुळात देवानं काय केलं त्याचं चिंतन आपण करणार आहोत. द्वापार युगामध्ये माणसाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं. 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 125 वर्ष भगवान आपल्यामध्ये राहिले. 11 वर्ष गोकुळात, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारिकेमध्ये. मग 11 वर्षाच्या कालखंडात गोकुळात काय केलं ते आपण पाहू. खरं पाहिलं तर देवाच्या चरित्राला जन्मापूर्वी सुरुवात झालेली होती. जेव्हा भगवान परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले आणि कारागृहात प्रगट झाल्यानंतर आई बाबांना सांगितलं, आई बाबा निर्भय राहा, जसे 6 मारले तसा हा कंस मला मारू शकणार नाही, मला टोपलीमध्ये घाला, नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजणी गोकुळाला, मजणी गोकुळाला, मजणी गोकुळाला. हा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजणी गोकुळाला, मदने गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी माझे मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. पाहता पाहता वसुदेवाच्या पायातील बेड्या गळून पडल्या. पहारेकरी मूर्छित झाले, दिवे लागले, देवाचं प्रागट्यकरण झालं, देवाचा जन्म झाला आणि अंधाऱ्या कारागृहामध्ये दिवे लागले. आपला दिवा जेव्हा जन्माला येतो ना तर लागलेला दिवा विझून जातो. पण भगवान परमात्माचं प्रागट्यकरण झालं, अंधारामध्ये प्रकाश झाला, देवाला टोपलीमध्ये घातलं आणि वसुदेवजी निघाले. श्रावण मास अष्टमी तिथी वद्य पक्ष मुसळधार पाऊस पडतोय, मध्यरात्र आहे, यमुनेला दुथडी पाणी वाहतंय आणि त्यातून पलीकडे जायचं गोकुळामध्ये. यमुनेच्या लक्षात आला माझ्या पात्रातून माझा पतिदेव निघालेला आहे भगवान गोपालकृष्ण, त्या माझ्या पतीचं दर्शन मला घ्यायचं. यमुनेला असा पूर चढला, वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं, वसुदेवाच्या तोंडात पाणी गेलं, नाकात पाणी जर गेलं तर आपणही पाण्यात. हा देवांना विचार केला आणि पाय बाहेर काढला, यमुनेला दर्शन दिलं, यमुना ओसरली आणि वसुदेवजी महाराज गोकुळामध्ये पोहोचले. यशोदेच्या बाजूला एक सुंदर मुलगी जन्माला आलेली होती, बाळ तेथे ठेवलं आणि मुलगी टोपलीत घालून कारागृहात आले. पण जेव्हा नंद बाबाची बहीण सुनंदा हिनं पाहिलंय यशोदेला सुंदर मुलगा झाला, एवढा आनंद झाला, ती सुनंदा धावत गेली आणि नंद बाबाला सांगते, नंदराज तुम्हाला मुलगा झालाय,
मुलगा झाला हा आनंद नंदाचा मनामध्ये मावेना नंदराज उड्या मारत नाचत गात जेव्हा घरी आले तेव्हा पाहिलंय आपल्या अगोदर गवळणींची गर्दी घरामध्ये होते. गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, झाला यश देला म्हणती ओ म्हणती गवळणीला, झाला यश देला म्हणती ओ म्हणती गवळणीला, झाला यश देला म्हणती ओ म्हणती गवळणीला, पुत्र झाला यश देला. एक धावी एक पुढे एक मारी स्वर्गातल्या देवतांनी आनंद व्यक्त केला. गोपाल कृष्ण भगवान की खूप आनंद, एवढा आनंद सृष्टीला आनंद झाला. गवळणी तर म्हणत होत्या किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. जन्म झाला, अख्ख्या गोकुळाला आनंद झाला आणि गोकुळातल्या गवळणी देवाला रोज पाहायला जात होत्या. ऐका ना मंडळी, भगवान परमात्माचं रूप पाहून आईला सुद्धा एवढा आनंद होतो. यशोदा मैया प्रसन्न आहे आणि भगवान मग आता खूप लहान पाळण्यात मग रांगायला लागले. देव रांगायला लागले तर संतांनी वर्णन केलं, तळवे तळ हात टेकित धाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकित धाव्या गुडघ्याने भगवान रांगत 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 गाईच्या गोठ्यामध्ये जायचे. मग गाईच्या गोठ्यामध्ये गाईच्या खुरांनी उकललेली माती, सांडलेलं गोमूत्र, पडलेलं शेण, त्याचा झालेला चिखल, तो चिखल देवाना अंगाला लावून घ्यावा, आईकडे रांगत रांगत यावं आणि बोबड्या शब्दामध्ये आईला म्हणावं, मा मी कसा का दिसतो. आईनं कन्हैयाला उचलून घ्यावं आणि म्हणावं, कन्हैया तू मागच्या जन्मात का डुकर होतास का. भगवान मनामध्ये म्हणतात, मा कसं गो ओळखलं तू, मी वराह रूप देखील धारण केलेलं आहे आई, हे तुला कसं कळालं. अशा अनेक लीला भगवान परमात्मा करतात. देव रांगत होते, आता रांगता रांगता चालायला लागले आणि देव जसे चालायला लागले देवाचा पाय घरात थांबला नाही. देव अख्खं गोकुळ फिरून यायचे आणि गोकुळ फिरत असताना भगवान परमात्मानं गोपाळांचं संघटन केलं. देवाचं जे फिरणं होतं ते निरर्थक नव्हतं. आपली लेकरं मोकार फिरतात कशी पण, कुणाच्या दारातली झाडं उपटून टाक, कुणाच्या खिडक्या पोडो, बकरी मोडून टाक, काय काय करतात. आपल्या लेकरांचं मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. पण भगवान गोपाल कृष्णाचं फिरणं हे निरर्थक नव्हतं. भगवान फिरले ते गोपाळांचं संघटन केलं आणि सगळ्या गोपाळांना विचारलं, गोपाळांनो आपल्या गोकुळामध्ये दूध दही तयार होतं आणि दूध दही जे खातात ना त्यांचं शरीर पुष्ट असतं, पण तुमच्या तब्येती अशा आहेत नाक दाबलं तर जीव जाईल, तुम्हाला खायला मिळत नाही का. नाही ना कान्हा, आम्हाला भेटत नाही. मग खायचं का. हो कान्हा खायचं. एक गोपाळ म्हटला, कान्हा
तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का? भगवान म्हटले माझ्या घरचं फुकट आलं का? आम्ही फुकट कुणाचा काटा पण काढत नाही. तसं नाही कृष्णा, तुझ्या घरी 9 लाख गायी आहेत, लक्षात घ्या. भगवान नंदाचे पुत्र होते. नंद हे नाव नाही, नंद ही पदवी आहे. ज्याच्याकडे 9 लाख गायी तो नंद, ज्याच्याकडे 6 लाख गायी तो उपनंद. तुमच्याकडे 9 लाख गायी आहेत भगवान, मग 9 लाख गायींचं होणारं दही दूध तुपलोणी खूप, म्हणून थोडंसं आम्हाला द्याल असं वाटलं. भगवान म्हटले आपण काय करू, तुमचंच तुम्हाला खाऊ घालतो, पण चोरी करून खाऊ घालतो. ठीक आहे देवा, तू सांगशील ते करायला तयार आहोत. मग चोरी करायची ठरली. एक जण म्हटला चोरीसाठी काय आणू? भगवान म्हटले वस्त्र, गाळी व माती, सराट्याचे काट्याने खडे घेऊन या. एक गोपाळ म्हटला का ना, चोऱ्या खूप ऐकल्या, पण चोरीसाठी काट्याने खडे यानं काही चोरी सक्सेस होईल का? भगवान म्हटले हे पहा, आपण एखाद्या घरात गेलो रात्री, खडा फेकून पाहायचा, डेरा भरलेला आहे का रिकामा आहे. भरलेला असेल तिथे जायचं, दही दूध खायचं. एक गोपाळ म्हणतो, कन्हैया जर गवळण जागी झाली आणि मागे पडाली तर? भगवान म्हटले तिच्या पायाखाली सराट्याचे काटे फेकायचे, तिच्या पायात काटे टोचतील, आपण पळून जायचं. सराटाचा काटा असा आहे, त्याला 3 टोकं असतात, कसं जर तरी 1 टोक उभं राहतं. आणि याचा प्रयोग जर करायचा असेल तर बिना चप्पलचा आजूबाजूला फिरा थोडंसं, म्हणजे अनुभव येईल तुम्हाला. तिच्या पायात काटे टोचतील. बोबड्या नावाचा छोटा गोपाळ होता, त्याला आपल्यासारखं बोलता येत नव्हतं. तो बोबड्या बोबडं बोलायचा. तो म्हटला, कन्हैया गवळणजल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? कन्हैया म्हटले, बोबड्या तिच्या पप्पल घालून आली तर तिच्या डोळ्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. तिच्या डोळ्यामध्ये माती टाकायची आणि आपण पळून जायचं. नियोजन झालं. आणि जसं नियोजन झालं, श्री गणेशा घर फोडीचा चालू झाला. रोज गारहाणे गवळणीचे यशोदेकडे येऊ लागले. गवळणी त्रस्त झाल्या आणि यशोदेला म्हणतायत, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का यशोदे तुझ्या कृष्णाला काही सांग. यशोदा मैया म्हणायच्या का ग, माझं छोटस बाळ त्या माझ्या लेकराला घरात काही कमी आहे का? माझ्या 5 वर्षाच्या लेकरावर तुम्ही आळ घेता. कन्हैया सांग बर, तू यांच्या चोऱ्या केल्यास का, खोड्या केल्या का? भगवान म्हणायचे, आई यांच्या कुणाचंच ऐकू नकोस. आई कुणाच ऐकू नको, आई आई तू या गवळणीचं ऐकू नको. या जाणीवपूर्वक माझ्यावरती आळ घेतात. मला सांग, आपल्या घरी मला खायला काही कमी आहे का? मग मैयाचा विचार बदलला. मैया म्हणतात, का ग माझ्या 5 वर्षाच्या लेकरं आळ घेताना लाज वाटत नाही तुम्हाला? काय म्हणतात यशोदा मैया, 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेळ कालटकाची घेता आळ गे. सांगा ना तुम्ही, 12 घरच्या 12 गे तुम्ही मोठ्या ढाल गजागे. मी हात तुमच्याकडे करते, तुम्ही गोकुळच्या नारी म्हणता काय?
पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेळ कालटकाची घेता आळगे वेल्हाडच्या नारी. माझ्या सोन्यासारख्या लेकरावर आळ घेऊ नका, खोटे नाट बोलू नका सारे जणी खरं तुम्ही सांग मला ग. एक गवळण म्हटली याची आई पण ऐकून घेत नाही, याच्या पण खोड्या थांबत नाही, नाकातल्यानं वाकडी करून आणि नाकपुडी फुगवून ती म्हणते कृष्णा माझ्या घरी येऊन दाखवतो. तुला दाखवतेच कसं असतं तर. भगवान म्हटले मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला चॅलेंज केलं मला. गोपाळांनो हिचा घर नंबर फोन नंबर ॲड्रेस पूर्ण लिहून घ्या. संध्याकाळी हिच्या घरी जायचं. मग ती गवळण घरी गेली, संध्याकाळचं जेवण झालं, निवांत झोपली. भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन तिच्या घरी गेले. दही दूध ताक लोणी काय असेल ते गोपाळांना खाऊ घातलं, नंतर देवांना खाल्लं. देवाला सवय आहे अगोदर खाऊ घालायचं नंतर खायचं. आपली सवळ आपलं भरल्यानंतर दुसऱ्यांचा विचार. भगवान त्यांना खाऊ घालतात, खाऊन झालं देवाचं आणि निघाले. वापस येत असताना भगवान परमात्मानं गंमत म्हणून गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी दोन्हींची गाठ मारली आणि गाठ मारून भगवान निघून आले. पूर्वीच्या काळी महिला पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या. ब्रह्ममुहूर्त कळतो ना मावशांनो, महिला मंडळ वेलाळा ब्रह्ममुहूर्त कळतो का? मागच्या झोपल्या का काय? ब्रह्ममुहूर्त कळतोय ना? ब्रह्ममुहूर्त पहाटे 3 ते 3:30 वेळ हा ब्रह्ममुहूर्त असं सांगतात. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान ब्रह्मस्नान, 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान ऋषी स्नान, 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेलं स्नान मनुष्य स्नान आणि 6:30 नंतरचं स्नान राक्षस स्नान. तुम्ही काय करतात ते नाही विचारणार. मग पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती घरकाम करण्यासाठी उठलेली गवळण उठली. ती उठली की गवळ्याच्या दाढीला झटकन झटका बसला आणि गवळी रागावला, ए धांगड माझी दाढी ओढतेस का? मस्त होणी मातली धांगडी करीसी ओढा ओढी मज लागे. दाढी ओढते का माझी? ती म्हणते हो, बोलायचं काम नाही, तुम्हीच माझी वेणी ओढली. हा म्हणतो, लाज वाटते का तुला? 45 वर्षाची झाली. ही म्हणते तुम्ही पण 50 वर्षाची झालात, माझं वय काढू नका. दोघांची अशी भांडणं लागली. गवळण थोडी सुज्ञ होती. गवळण म्हणते अहो नेमकं झालं काय ते तरी पाहू. चाचपून पाहिलं तर दाढी वेणीची गाठ. अरे म्हणे गाठ पडली ना, आपण भांडणं खेळतोय. मग गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, सुटेल का यांना? कुणी मारलेली होती ती? देवानं, ईश्वरानं मारलेली गाठ सुटत नाही, मनाच्या गाठी सुटतात. मग ती गाठ यांनी सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ बाई सुटे ना? ती म्हटली सुटत नाही, कापू आपण. हा तयार झाला, ठीक आहे कापून काढू. सुरी आणली पण कापायचं कुठे, तिथून भांडणं चालू झालं. ही म्हटली हे पहा माझ्या सवासनाची वेणी, तुमची थोडी दाढी कापते. हा म्हटला शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी अजिबात तू सुरी लावायची नाही. हे दाढी कापू दे ना, ती वेणी कापायला तयार नाही. पुन्हा मध्य साधलं म्हणजे तुमची थोडी दाढी आणि माझी थोडी वेणी, हे तयार झालं 50-50. मग पुणे ते तिथे कापायला लागले पण कापिता कापेना म्हणे काप नाही. मग जाळण्याचा प्रयत्न केला, जाळीता जळेना गाठबाई सुटेना. काय करावं, 9 वाजले तरी यांचा दरवाजा बंदच. शेजारचे सखाराम तात्या आले. तात्या म्हणतात रामभाऊ उठा. रामभाऊ म्हटले 9 वाजले तरी दरवाजा यांचा बंद. तात्या म्हणता झालं काय? आतले रामभाऊ म्हणाचे तात्या मोठ्यानं बोलू नका, हळू चाली इकडे या. तात्या घरात आले, पाहिलं त्यांनी दाढी वेणीची गाठ. मग ती गाठ तात्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ सुटली नाही. तात्याने विचारलं, ताई तुम्ही नंदाच्या कृष्णाला काही म्हटल्या होत्या का? ती म्हटली तोंडावर काही बोलले नव्हते पण मनातल्या मनात म्हटले होते, माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते. म्हणे मनात म्हणल्याचाच हा पराक्रम झालेला आहे. म्हणे मनातलं त्याला कसं कळालं? तात्या म्हटले तो मन कवडा आहे, त्याला मनातलं पण कळत आहे. म्हणे गाठ सोडा ना. तात्या म्हटले आपल्याला सुटणार नाही, कृष्णाकडे जावं लागेल. गवळण म्हटले कृष्णाला बोलवा ना. तात्या म्हटले कृष्ण इथे येणार नाही, आपण अडचणीत आलो ना तर आपली अडचण पाहायला त्याला फार मजा येते, आपल्यालाच तिकडे जावं लागेल. गवळण तयार होईना अशी कशी तरी गवळण तयार झाली तर गवळी हातपाय खोडायला लागला, मी नाही येणार. काय झालं? त्यानं सांगितलं तात्या
ही चिवेणी म्हणजे ही पुढं चालल, माझी दाढी म्हणजे मला मागे चालावं लागल, लग्नात मी पुढं होतो, ही माझ्या पाठीमागं होती, आता ही पुढं मी मागं कसा नाही जाणार, ही तयारच होईना गवळी. त्या गवळ्याला समजावून सांगितलं, गवळी तयार झाला आणि दोघे जण घराच्या बाहेर पडले. गवळ्याने चिवेणी होती म्हणून ती पुढे चालत होती, गवळ्याची दाढी होती म्हणून तो मागे चालत होता. त्यात योगायोग दुसरा, गवळण 7.5 फूट उंच आणि गवळी 2.5 फूट बुटका. तडा तडा चालायचे नाही, तुडू तुडू चालायचं टाच उंच करून. अशी याची परेशानी, उडी मारत चालायचं, टुनटुन उड्या मारायचं. आणि त्यांचं ते सोंग पाहण्यासाठी अख्ख्या गोकुळातले गोपाळ गोळा झाले. कोणी ताट वाजवतं, कोणी लोटी वाजवतंय, कोणी डबा वाजवतंय, कोणी हाताने बोंब मारतंय. अरे सोंग आलं. आणि हे दोघे जण गेले नंद बाबाच्या वाड्याला. बाबा पण हसायला लागले, कन्हैया हसायला लागले. कान्हा खूप फजिती झाली आमची, आता ही गाठ सोड. भगवान परमात्मानं कृपादृष्टी त्यांच्यावरती टाकली, डोळे झाकायला सांगितले आणि गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा अनेक लीला भगवान करतात. मायबाप, भगवान परमात्मा एक दिवस चोरी करायला निघाले. चोरी करायला चालले ते त्यांना मुंगूस आडवं गेलं. आणि मुंगूस आडवं जाणं हे काय आहे? शुभ लक्षण आहे. मुंगूस आडवं गेलं शुभ लक्षण आहे. एखादा चांगल्या कामाला निघालो, पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर ते सुद्धा शुभ लक्षण आहे. त्यात आपण चिल्लर पैसे टाकतो. चांगल्या कामाला निघालो आणि मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा माणसाचं तोंड खराब होतं. पण आम्ही महाराज मंडळी सांगतो, चांगल्या कामाला मांजर आडवी गेली तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नयेत. माणसं आडवी गेली ना तर ते आयुष्यभर काम होऊ देत नाही, तेवढी विचित्र आहेत माणसं. काही माणसं बोरीच्या काट्यासारखे असतात. बोरीचा काटा कळतो ना? बोरीचा काटा एक वाकडा असतो आणि एक सरळ असतो. एक वाकडा आणि एक सरळ जवळ आलं की टोचतं, लांब गेलं की उडून घेतं. अशी काही माणसं असतात. मला सांगायचं काय, भगवान गोपालकृष्ण यांना शुभ शकून झाला, मुंगूस आडवं गेलं आणि त्या मुंगूसला घेऊन परमात्मा गेले, चोरी केली. वापस येताना मुंगूसला गवळी आणि गवळण दोघांच्या मध्ये सोडलं. सांगितलं, मुंगूस तू आता इथे कीर्तनाचा कार्यक्रम कर. ते काय करणार आहे काय कीर्तन? जय जय राम कृष्ण हरी असं म्हणेल का ते? नाही. ते गुदुगुदू करायला लागलं. त्यानं गुदुगुदू केलं की गवळण अशी घाबरली. संत सांगतात, भूत भूत म्हणून मी झाले ग बाई, अवचित हरी तुझा आला यशोदे. परमात्मा करता देवाच्या खोडीला अंत नाही. मग मैया म्हणते, कन्हैया तू शाळेमध्ये जा बरं. गाई गुरांना घेऊन भगवान परमात्मा शाळेमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर अनेक खेळ खेळतात गाई गुरांना चारत असताना. एक दोन खेळ तुम्हाला सांगते. कान्होबा हमामा तू घाली, कान्होबा हमामा तू घाली, कान्होबा हमामा तू घाली. जास्तच खेळायला लागलो तर मी एकटीच इथं राहील, सगळे निघून जातील. त्याच्यामुळे आता जास्त खेळ खेळायचे नाही. पोटातला खेळ आपल्याला शांत बसू देत नाही. त्याच्यामुळे चला आता शेवटचा खेळ खेळू.
आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मानू 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 खेळ बिटी गालू पोरा खेळ बिटी गालू खेळ बिटी गालू पोरा खेळ बिटी गालू खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख आता जास्त नको खेळायला भगवान बस सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्व शिदोऱ्या एकत्र करून गोपाळकाला भगवान परमात्मानं सर्वांना दिलेला आहे हाच ज्ञान भक्तीचा प्रेमाचा एकात्मतेचा सहिष्णुतेचा आणि भक्तिभावाचा काला इथे आपल्याला मिळणार आहे. 7 दिवस ज्ञानरूपानं घेतला. आज देवाचं चरित्र चिंतन ऐकून आपलं मन आपण शांत केलेलं आहे आणि या प्रसाद रूपानंही आपल्याला काला मिळणार आहे. आपण महाभाग्यवान आहोत. आजची ही काल्याची सेवा इथे थांबते आहे. प्रेमानं ज्ञानोबारायांचं भजन करू आणि पुढे आपण चालू. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली द्वारा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील काही चुकीचं बोलण्यात आलं असेल तुमचं लेकरू म्हणून क्षमा करावं. बरोबर आलेलं तुम्ही घ्या चुकलेलं माझं मला वापस द्या. कीर्तन 10 चालू व्हायला पाहिजे होतं पण 10:30 झालं त्याच्यामुळे पुढे अर्धा तास लांबवण्यात आलं. इथे काही वयस्कर माणसं आहेत. कोणाला पाठीचा त्रास असतो कोणाला गुडघ्याचा त्रास असतो कोणाला झोपेचाही त्रास असतो तर माझ्यामुळे त्रास झाला असेल क्षमा करावी. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी अर्पण करते. ही सगळी जी गुणजन मंडळे आहेत अतिशय तयारीचे गायक तयारीचे वाजवणारे अगदी व्हिडिओ कॅमेरा आणि साऊंड सिस्टीम या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा. यांच्यासाठी टाळी म्हणजे यांच्या गाण्याला वाजवण्याला हा सलाम आहे. अतिशय सुंदर आणि अप्रतिम इथलं नियोजन आहे. सरपंच उपसरपंच गावातील ग्रामस्थ मंडळी सप्ताहाचे आयोजक नियोजक संयोजक महिला वर्ग पुरुष वर्ग अबालवृद्ध या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. एक सांगायचं या भागामध्ये कार्यक्रमाला येत असताना खूप आनंद वाटतो की परमार्थानं दुमदुमलेला हा भाग आहे किंवा श्रद्धेनं परमार्थ करणारी माणसं आहेत. बीड जिल्ह्यामध्ये गेवऱ्या तालुक्यात चकलंबा या गावी कल्याण समी संस्थांची सेवा मी पाहते आणि त्या संस्थांवरती मुलींची वारकरी शिक्षण संस्था मी चालवते. 60-70 मुली तिथे शिक्षण घेण्यासाठी आहेत. त्या संस्थेमध्ये ज्यांना आई वडील नाहीत अशाही काही मुली आहेत. तर आपल्याकडे जर एखादी मुलगी अशी असेल जिला आई नाही वडील नाही तर नक्कीच मला संपर्क करा. तिला चांगलं शिक्षण देऊन तिला त्याच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पालक असलेल्याही मुली आहेत पण ज्यांना आई वडील नाही त्यांच्यासाठी आपण खास करून काम करायचं या उद्देशानं हा परमार्थातला माझा प्रवास चालू आहे. यूट्यूबवरती जर आपण साध्वी सोनाली दिदी किंवा सोनाली ताई करपे असं जर टाकलं किंवा गजर कीर्तनाचं एक स्पेशल चॅनल आहे यूट्यूबचं त्याच्यावरती सर्च केलं तर माझी डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. मी चालवलेली संस्था ती तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संस्थांचं मी भूमिपूजन केलं तर त्या संस्थांचा रूपरेषा तुम्हाला पाहायला मिळेल. अशा बऱ्याचशा गोष्टी माझी कथा कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामायण कथा भागवत कथा शिवमहापुराण कथा तर बरीचशी माहिती तुम्हाला प्राप्त होईल जे संस्थान चालवते त्या संदर्भात. तर तिथे मुलींची वारकर शिक्षण संस्था आहे आणि कल्याण स्वामी महाराजांच्या मंदिराचं बांधकामही चालू आहे मुलींच्या वारकर शिक्षण संस्थेमध्ये. आणि त्या मंदिराच्या बांधकामामध्ये आपण कोणाला भाविकांना आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल तर करू शकता कारण जगामध्ये दातेही खूप आहेत ज्यांना तुम्ही भावी तो ही कली मुख बसे दोनी करी हरिला कृष्ण.